शासनानं गरीब कुटुंबांना किमान 2 वेळेचं अन्न मिळावं, कुणाची उपासमार होऊ नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना लागू केली. परंतु गाव पातळीपासून शहरापर्यंत कसा हरता फासला जात आहे याचं धक्कादायक उदाहरण समोर आलंय. धडगाव तालुक्यातील मौजे आजपा येथील स्वस्त धान्य दुकानदार हा पात्र लाभार्थ्यांना गेल्या 3 महिन्यांपासून स्वस्त धान्य देत नसल्यानं आजपा ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकानदार हा प्रत्येकी पात्र लाभार्थ्यांकडून पावती काढून घेतो, परंतु धान्य वितरित करीत नाही. मागील महिन्याचा धान्य आला नाही असं कारण देत रेशन धान्य देण्यास टाळाटाळ करत असतो. परिणामी दुकानदारांच्या या भोंगळ कारभाराला कंटाळून सर्व आजपा ग्रामस्थांनी पुरवठा अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज दाखल केले, परंतु दुकानदारावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. स्थानिक पातळीवरील तक्रार करूनही कोणी जबाबदार अधिकारी आजपा गावात फिरकला नाही. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील दुकानदारावर कार्यवाही होत नाही. संबंधित विभाग हा या भ्रष्ट कामाला खतपाणी घालत नाही ना. सदर रेशन दुकानावर कोणत्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे असा सवाल करत संबंधित प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असून पुढील आठवड्यापर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सर्व आजपा ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय. गोपाल पावरा, धडगाव, प्रतिनिधी. 4 महिने कोण पाहून मागणी गेले बोके ते मुंबई हंड्रेडला सरकार आपते ती बी अमु काय म्हणजे पुची लावी नाही आप याने आप हो ते तिना करून ती एक टकरा केली त्याला 15 दिवस काही बी निकाल. हा 15 दिवस काहीतरी बी निकाल आपण देऊ. आम्ही ग्रामपंचायत आजपा येथील रहिवासी गावकरी सर्व मिळून आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज दिलं होतं रेशन दुकानदाराबाबत. त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांकडून आजपा ग्रामपंचायतमध्ये एक साहेब आले होते आणि त्यांच्या समक्ष आम्ही राहिलो होतो गावकरी सर्व. त्याच्यानंतर त्यांना याला रमेश दुहाणे पावरा याला बोलवलं असता तो आलाच नाही, तो येत नाही असं सांगायचं. मग त्यांच्यापेक्षा तो वरिष्ठ अधिकारी नाही ना, असं आम्ही त्यांना उलट शब्द जाऊ विचारलं होतं. त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज दिलं, तिथून आम्ही नंदुरबार पुरवठा अधिकारी साहेबांना पण अर्ज दिलं होतं. आम्ही 19/3/2024 आम्ही नंदुरबार पुरवठा अधिकारी साहेबांकडे गेलो होतो. त्यांनी असं सांगितलं, त्याला समक्ष विचारलं होतं 27 पर्यंत धान्य वाटप करायचं आणि मी इथे बघून घेईन का मला इथे दिसायला पाहिजे असं सांगितलं होतं. त्यांनी आम्हा सर्वांना त्या साहेबांकडून परवानगी दिली आणि 27 पर्यंत तुम्हाला धान्य भेटलं सांगितलं, पण आम्हाला काही धान्य भेटलेलं नाही आहे. आम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्याचं धान्य अद्याप भेटलेलं नाही हे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. आता आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आमची जे कारवाई होत नाही तर आम्ही इथून आजपाहून नंदुरबार पुरवठा अधिकारीपर्यंत पायी मोर्चा काढू असा आम्ही निर्णय घेतलेला आहे.